वंचित बहुजन आघाडीतर्फे 500 उच्च शिक्षित मुलांचा सत्कार. देश विकासात विद्यार्थ्यांनी भरीव योगदान द्यावे. बजरंग शिंदे. उच्च शिक्षित मुले हीच देशाची खरी संपत्ती आहे. या मुलांनी आपल्या ज्ञानाचा इतरांनाही फायदा मिळवून द्यावा आणि देशाचा विकास साधावा असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे सातपूर विभागीय अध्यक्ष बजरंग शिंदे यांनी केले. याप्रसंगी आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य हे उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे 500 उच्च शिक्षित मुलांचा सत्कार आणि त्यावेळी न्यायमूर्ती अनिल वैद्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वैद्य यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले. व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त वसंतराव मोरे, माजी आमदार डॉक्टर अपूर्व हिरे, वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे, माजी नगरसेवक भागवत आरडे, ज्योती शिंदे, डॉक्टर चंचलताई साबळे, डॉक्टर सुरसे, संजय भोसले, सुरेश उबाळे, संजय तायडे, विनोद आवारे, विजय आहिरे आदी जण उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे वंचितांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून त्यांनी आपली प्रगती साधली आणि म्हणूनच आज दलित, शोषित, उपेक्षित मुलांना सन्मानाने जगता येते असेही न्यायमूर्ती वैद्य पुढे म्हणाले. वसंत मोरे आणि आमदार अपूर्व हिरे यांनीही यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवास सांगितला. प्रमुखांचा अविनाश शिंदे यांच्या हस्ते यावेळी सत्कार. या प्रसंगी विक्रम शिंदे, देविदास आहिरे, आप्पा आव्हाड, प्रमोद बागमारे, कैलास सोनवरे, बाबू खरात, रवी मोरे, सोनू गांगुर्डे, आनंद घोडके, नितीन सुरडकर, विक्की भालेराव, प्रथमेश पालवे, साक्षी शिंदे, दीपक शृंगारे, असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी काहीतरी करावे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून उच्च शिक्षित मुलांचा सत्कार आम्ही घडवून आणला असे प्रतिपादन बजरंग शिंदे यांनी केले. बजरंग भाऊंनी जो कार्यक्रम घेतला आहे हा कार्यक्रम म्हणजे खरी बाबासाहेबांची जयंती आहे की तुम्हाला आणि मला बाबासाहेब करायला पाहिजे. बाबासाहेब डोक्यावर घेऊन चालणार नाही. तुम्ही आम्ही फक्त डोक्यावर घेतो आणि त्यांना 14 एप्रिल नंतर घरी उतरून ठेवतो आणि पुढच्या 14 एप्रिलला बघतो किती धूम बसती आहे आणि पुढच्या 2 फोटो घेतो. आपल्याला बाबासाहेब डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यायचे आहे आणि बाबासाहेब जर डोक्यात घ्यायचे असेल तर आज या ठिकाणी बजरंग भाऊ शिंदेच्या माध्यमातून आपल्याला काही पुस्तकांचं वाटप केलं जाणार आहे. ते पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. हे पुस्तक घेऊन घरात घेऊन शोरूमला लावलं नाही पाहिजे. आपण कधीतरी 50 लोकांपर्यंत नाही पोहोचवला की दारू पिऊन हा हे असे सण किंवा हे असे सेलिब्रेशन करणं योग्य नाही. आपण आपण जर करत असेल तर आपली पुढची पिढी काय यातून उद्देश येईल. संविधानात कुठे लिहिलेलं आहे का दारूचा उल्लेख तरी आहे का? या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. चुकीच्या प्रथा चालू होत्या त्या मोडून या देशाला चांगला दिशेनं देण्याचं काम देश समानतेच्या दिशेनं देण्याचं काम देश प्रगतीच्या दिशेनं पुढे देण्याचं काम बजरंग शिंदे साहेबांनी हा विद्यार्थ्यांशी अनुकूल असा कार्यक्रम आयोजित केला आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही पुस्तक आपल्याला प्रेझेंट केल्याचा मनोदय व्यक्त केला आणि मला तो एक जयंतीच्या निमित्तानं होत असलेला हा कार्यक्रम फार युनिक वाटला. म्हणून मी माझे बाकीचे कार्यक्रम सर्व रद्द करून बजरंग शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाने येण्यासाठी होकार दिला आणि आज खरोखर तिथे विद्यार्थ्यांची बहुसंख्य उपस्थिती आहे. मला आनंद होतो की बाबासाहेबांची जयंती विद्यार्थ्यांनी अशाच रीतीने साजरी केली पाहिजे. आज या उच्च शिक्षित जे विद्यार्थी आहेत प्रमुखनगरमधील आणि सातू परिसरामधील ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेतलं अशा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान व त्यांना वैचारिक प्रबोधन होण्यासाठी त्यांचं भविष्य हे खेळाडूं विद्यार्थी व्हावं, विकासाचं व्हावं आणि बाबासाहेबांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचावे हा एक उद्देश ठेवून आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. वंदन करतो, अभिवादन करतो. आज या ठिकाणी आपण बाबासाहेबांची जयंती 132व्या जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत.
काका जयंती बद्दल सर्व काही आपण सांगत आहात हे सांगण्याची विशेष अशी गरज नाही. वाचनाचं महत्व सांगितलंय, जो वाचेल तो वाचल. आणि आपण स्पष्ट युक्ती देऊन तुम्हाला की वाचनाचे या ठिकाणी आवड निर्माण करताय. आम्हाला या ठिकाणी आपण बोलवलं त्याचं कारणही चांगलं कारण आहे की आम्ही तुमच्या समाजातलेच एक कुठेतरी कळालागील होतो. शिक्षण घेतलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. आज बाबासाहेबांच्या विचाराने किंवा त्यांनी जे योगदान दिले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.